लाल मातीतली कुस्ती म्हणजे सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात 10 जानेवारीला सुनावणी होती. 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना करण्याची ठाकरे गटाकडून मागणी केली जाणार आहे. नवम राबिया केसमध्ये 5 जजेसच्या बेंचनं सुनावणी घेतली होती, त्यामुळे राज्यातील सत्ता संघर्षावर 7 बेंच जजेसनं सुनावणी करावी अशी मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होती. सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यावर मलिकांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. आयसीआयसीआय बँक आणि व्हिडिओकॉन लोन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या चंदा आणि दीपक कोचर यांच्या याचिकेवर आज सुनावणी होती. सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा कोचर दाम्पत्यानं केलाय, त्यावर आज सुनावणी उच्च न्यायालयात होती. जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर बाबत राज्य सरकार आज आपली भूमिका स्पष्ट. अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. कडारे केंद्र सरकारच्या नवीन नियमावलीनुसार बेबी पावडरच्या नमुन्यांची पुन्हा तपासणी घेण्याबाबत FDIने माहिती दिल्यानंतर हायकोर्टात निर्देश जारी केले जातील. संधी मिळाली नाही तर स्वाभिमानानं केलेला एक्झिट कधीही बरा आहे, वक्तव्य केलंय भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी. आपल्याला संधी का देत नाही याचं उत्तर संधी न देणाऱ्यांना विचारा अशी सूचक नाराजीही त्यांनी बोलून दाखवली. नाशिकमधल्या स्टुडंट समिट कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शहरात लावलेल्या बॅनरमुळे शहराच्या नामांतराचा विषय पुन्हा ऐरणीवर आलाय. छत्रपती संभाजीनगरचं काय झालं असा सवाल यातून त्यांनी विचारला आहे. फसव्या हिंदुत्ववाद्यांनी हिंदूंची मतं घेऊन 30 वर्ष हिंदूंनाच फसवल्याचंही यात म्हटलंय. राज्यातल्या 20 ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसू शकतो. महावितरण कंपनीनं सरासरी 2.35 रुपये प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगापुढे सादर करण्याची तयारी केली. 3 वीज कंपन्यांची दरवाढ मान्य झाली तर वीज पुरवठ्याचा सरासरी दर 11 रुपये प्रति युनिटवर जाऊ शकतो. मुंबईत 2 महिन्यात 330 तर बसच्या आगारात 26 ई चार्जिंग स्टेशन सुरू होणार आहेत, त्यामुळे वाहनधारकांना माफक दरात चार्जिंग करता येईल. शहरात ई वाहन खरेदी वाढू लागल्यामुळे ई चार्जिंग स्टेशन उभारण्याला प्राधान्य दिलं जात आहे. मुंबईकर एसी लोकलच्या गारेगार प्रवासाला पसंती देत असल्याचं दिसतंय. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलमधून रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या 2 लाखाच्या पुढे गेली आहे. साध्या लोकलमधील वाढती गर्दी आणि एसी लोकलचे तिकीट दर कमी केल्याचा हा परिणाम दिसतोय. नेरळ माथेरान टॉय ट्रेनला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. 3 लाख प्रवाशांना सेवा देऊन पार्सल सेवेत 2 कोटींची उलाढाल केली. या टॉय ट्रेनच्या सेवेचा प्रवाशांनी उत्स्फूर्त स्वागत केलंय. मुंबईकरांनी यंदा सुट्ट्यांमध्ये विश्रांतीसाठी गोवा आणि जयपूरला पसंती दिली तर कोची वाराणसी आणि विशाखापट्टणम सर्वाधिक बुकिंग झालेली पर्यटनस्थळ ठरली आहेत. समुद्र किनारा लाभलेल्या पर्यटनस्थळांना जास्त पसंती मिळतीय. सीईटी परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. 18 मार्च ते 23 जुलै या कालावधीत विविध टप्प्यांवर सीईटी परीक्षा होईल. सीईटी परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केलं आहे.